कोणत्या प्रतीचे लोक तुमच्या पाठीमागे? आज इथे व्यासपीठावर बसलेल्याचं प्रत्येकाचं काम जर आपण मागच्या 10 वर्षातलं बघितलं तर मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो की असे नगरसेवक येतात महापालिकेला आणि जातात, कुणाला लक्षात सुद्धा राहत नाही. पण इथे बसलेले जेवढे सगळे लोक आहेत, जे मग समाज कार्य करत असतील, जे महापालिकेमध्ये जाऊन काम करत असतील, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना तिथे वाचा फोडत असतील आणि याच्यातून आपलं नाव त्यांनी कायम केलं. आज मला अतिशय आनंद होतो. आज इथे सांगितलं गेलं की खाडो प्रस्थाला इंद्रप्रस्थ करून देण्याचं काम केलं. अशी एक जागा जी मागच्या वेळेला मी आलो होतो, मला आठवते मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आम्ही शौचालय बघायला आलो होतो, तेव्हा मला हा चौक आठवतो, हनुमान चौकामध्ये हा घट्टा मला आठवतो. आणि माझाच माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता आहे साहेब की तुम्ही ज्याला प्रत्येक घराचं प्रांगण नंदनवन करता येतं याचं जर जिवंत उदाहरण झालं तर कदाचित हे आपल्याला देता येतील. हे नंदनवन आज आपण करून दाखवलं इथे. मग कोणीही व्यक्ती कुठल्याही वस्तीत राहो, काही 2-4 गोष्टीलाच आपल्याला समोर जावं लागतं. एक म्हणजे त्याचं अज्ञान दूर करावं लागतं. मी अज्ञान दूर करावं लागतं म्हणजे पुस्तकं वाचून सगळं काही अज्ञान दूर होते असं नाही. आपला परिसर जर स्वच्छ ठेवता येत नसेल तर किती पुस्तकं वाचून काही फायदा नसतो. आपल्या घरचं पाणी जर स्वच्छ येत नसेल तर त्याला प्रगती आपण म्हणू शकत नाही. आपल्याला घराच्या बाहेर पडल्याबरोबर दुर्गंधी येत असेल तर किती मोठ्या मजल्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता त्याला आपण प्रगती म्हणू शकत नाही. आणि म्हणून अज्ञान असेल, अज्ञान नजर असेल तर अस्वच्छता त्याच्या पाठीशी येते, अस्वच्छता असेल तर अस्वस्थता म्हणजे आजार होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीला दूर करण्याच्यासाठी जर कुठलं दिशा देणारं एखादं काम असेल, असं म्हणतात की 100 भाषणं देऊन 100 विचार मांडता येतात, पण 100 विचार मांडल्यापेक्षा एक आचार म्हणजे काहीतरी करून दाखवण्याचं काम हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतं. आणि आज मी जी शोभा आहे हे मी मूर्तिमंत घडताना बघितलेलं आहे की 100 विचार दिल्यापेक्षा जर एक काम असं करून दाखवलं तर लोकांपर्यंत आपण पोहोचून दाखवू शकतो की बघ माझी इच्छा आहे. आमचे इच्छाच असून चालत नाही, आम्ही आचारामध्ये सुद्धा ते आणतो. एक आशिष पवित्रकार आणि देवजी आहेर साहेबांनी, मॅडम पण आलेल्या आहेत, 23 लाख रुपये खर्च केले. आज या परिसराचा फायदा कोणाकोणाला आहे? आज इथे सगळी बालगोपाल मंडळी बसलेली आहे. ही मंडळी नाही तर टीव्ही समोर बसलेली असते की नाही? असं जर प्रांगण नसेल तर बालपण हरवून आपण सगळेजण ज्या वयामध्ये बाहेर येऊन खेळायला पाहिजे, किलबिल करायला पाहिजे, एकामेकाशी संपर्क व्हायला पाहिजे, एकामेकाला समाजामध्ये ओळखून घ्यायचं असेल तर सानिध्य लावायला पाहिजे, तो न लाभता तो टीव्हीच्या समोर एखादी सिरियल पाहत बसतो. आणि हे जर मोकळं मैदान असेल तर दप्तर घरी टाकल्याबरोबर जर मुलगा काही करत असेल या वयातला तर तो जाऊन अशा ठिकाणी जातो. आणि मग केवळ त्यांच्यासाठी नाही, मी मागेच सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा टीव्ही सोडून जर बाहेर वामकुक्षी करायची असेल, फिरायचं असेल तर अशा पद्धतीचं रिक्रिएशन त्यांना लागते. आता आहेर साहेबांनी सांगितलं, वहिनी तुम्ही नव्हत्या, त्यांनी सोडलं नाही, त्यांनी